व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पुण्यातील एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा मृत्यू झालाय. डॉक्टर पी लक्ष्मी नरसिंहन असं त्यांचं नाव आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांच्या मृत्यूपश्चात निष्पन्न झालंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. अरुण, पुण्यामध्ये एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यू झालाय. अतिशय चिंताजनक आणि हृदयद्रावक अशी ही बातमी आहे. या संदर्भात अधिक अपडेट्स. पुण्यातली एकूणच कोरोनाची परिस्थिती आपण बघतो आहोत. पुण्यामध्ये रोज म्हणजे दिवसाकाठी हजाराच्या वरती नवीन रुग्ण वाढत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मृत्यू देखील होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. म्हणजे या शास्त्रज्ञांच्या बाबतीत जे घडलं ते तर अतिशय धक्कादायक असं आहे. त्यांनी सुरुवातीला एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना हा दाखल करण्यात आलं, मात्र तिथे व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हता म्हणून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. इतर चार ठिकाणी चौकशी केल्यानंतरही म्हणजे मोठमोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये देखील बेड उपलब्ध नव्हते. जो काही डॅशबोर्ड प्रशासनाच्या वतीनं जारी करण्यात आलेला प्रसारित करण्यात आलेला आहे त्यामध्ये बेड उपलब्ध दिसत होते, मात्र हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्षात बेड उपलब्ध नव्हते अशी देखील स्थिती होती. आणि याशिवाय अखेर त्यांना जेव्हा ससून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे देखील त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकला नाही. त्यांच्या रिपोर्टची वाट बघितली गेली, मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती अतिशय खालावत गेली, गंभीर होत गेली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आणि खरं तर ही पहिलीच घटना पुण्यात नाही, याआधी देखील आपण या संदर्भातल्या बातम्या दिलेल्या आहेत. आणि रोज अशा पद्धतीनं रुग्णांना उपचार मिळत नाही, बेड उपलब्ध होत नाहीत म्हणून त्यांचे मृत्यू होत आहेत. यातून पुण्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं म्हणावं लागेल. नक्कीच अरुण, आपण बघतोय का व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पुण्यातील एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले गेलेले राहा. सध्या डॉक्टर पी लक्ष्मी नरसिंहन यांचे नातेवाईक फोनवरून जोडले गेलेले आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे. सर, व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पुण्यातील आता ह्या शास्त्रज्ञांचा मृत्यू झालेला आहे, हे तुमचे नातेवाईक होते, या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया. हा बोला मॅडम. ऍक्च्युअली काय झालं, ते रात्री मला फोन आला होता त्यांच्या मुलीचा. अच्छा. तिथे म्हटले की असं असं काका असं असं झाले, काय करायचं. तर मी पप्पा सिरियस आहेत, काय करू बघा, मी बाळा काळजी करू नको, मी इतर बाकीच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या म्हणजे माझ्या सोर्स मधनं मी वापरू हे बघून की कुठं काय अवेलेबल आहे मी बघून करतो, तू काळजी करू नकोस. आणि तिथं ते लगेच हे झालं की तिथनं मग हलवायचं आम्ही ठरवलं. आणि बाकीच्या जिथं अवेलेबल आहे म्हटलं, मला असं वाट कदाचित असं वाटलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चांगलं ट्रीटमेंट मिळेल, या दृष्टिकोनातनं मी ससूरला हलवायला सांगितलं. आणि कसं आहे की काही आपल्या परिचयाची लोक आहेत हॉस्पिटलमध्ये, तर तिथं आपण त्यांना सांगून आपण काहीतरी ट्रीटमेंट त्यांना व्यवस्थित देऊ शकेल या दृष्टिकोनातनं मी ससूनला हलवायला सांगितलं. गव्हर्नमेंट मध्ये प्रायव्हेट पेक्षा गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला चांगली ट्रीटमेंट आणि हे मिळवणे म्हणजे माझे जे पेशंट होते ते गव्हर्नमेंट सर्व्हंट सायंटिस्ट म्हणून काम केलेले आता सेवानिवृत्त झाले म्हणजे रिटायर्ड फ्रॉम सर्व्हिस. तर त्या दृष्टिकोनातनं म्हटलं यांना चांगली सर्व्हिस मिळेल किंवा ट्रीटमेंट मिळेल या दृष्टिकोनातनं मी ससूनला हलवायला सांगितलं. ससूनला हलवल्यानंतर रात्री सुमारास 10 च्या सुमारास ऍडमिट केलं आम्ही हॉस्पिटलला. मी तिथं प्रत्यक्ष मी होतो आणि यांना त्यांना सगळ्यांना ज्या रिक्वेस्ट करत होतो त्यांनी एकच सांगितलं की म्हणजे त्यांनी काय मुद्दा सांगितलं विषय सांगितलं की माधवन सर, रुग्णालय प्रशासनाकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे का? डॉक्टरांना मी स्वतः बोललो की मी त्यांना आयसोलेशन किंवा आयसीयू कुठंतरी हलवा, कारण ब्रेकलेसनेस होत होता ना. बरोबर. ब्रेकलेसनेस म्हणजे जे भीतीदायकच होतं ते कंडिशन मध्ये, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही प्लीज तुम्ही यांना ट्रीटमेंट द्या, हे करा, काळजी घ्या की कुठं आयसोलेशन कुठं हे जिथं. माधवन सर, म्हणजे ऑक्सिजन त्यांना वेळेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे हा मृत्यू झाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, ऑक्सिजन मध्येच होते पण व्हेंटिलेटर असं आहे असं मला वाटलं की व्हेंटिलेटर दिलं तर बरं होईल किंवा ट्रीटमेंट. हा नक्कीच माधवन सर, तुमचा मुद्दा झी 24 तासपर्यंत पोहोचला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.